आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप साठेल त्याला 21 लाख देणार, याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असती? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे. संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषद बोलव असं काही व्यक्तिमत्व ते नाही असं माझं मत आहे. राहुल गांधी असं बोललेले नाही. आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींचं वक्तव्य जर ऐकलं पाहिलं, उलट भारतीय जनता पार्टी आत्ता सत्तेवर आलेली आहे, काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष देशात होती, त्यांनी सातत्यानं दर 10 वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनेच वाढवलेली आहे आणि आत्ताच्या घडीला सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे ही भूमिका आमची पण आहे. परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की यार देशात आरक्षण द्यायची स्थितीच येऊ नये अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची गरज आहे ना. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.